सार आधार कुणाचा नाही. भेगावल्या भुई परिजीन अंगार जीवाला जाई. बळदे झुंजाया किरपीची ढाल दे नवती पंचप्राण. वडील 15 वर्षे सरपंच होते, लोकाला हिंमत देणारे होते. म्हणजे अशी कल्पना नाही गावात कोणाला पण अशी कल्पना नाही असं करणार बा. दोन हजार 2011 मध्ये ऍक्सिडेंट झाला होता भावाचा. ॲटोने ऍक्सिडेंट झालेला होता सरकारीमध्ये नेला. सरकारीमधून मग अमरावतीला नेलं हिरूनमध्ये. हिरूनमध्ये चांगले उपचार झाले नाही, तिथं लक्ष देत नव्हते, त्याच्यामुळं मग प्रायव्हेटमध्ये नेलं त्याला. प्रायव्हेटमध्ये 30,000 रुपये खर्च आला होता आम्हाला. वडिलाचा ॲक्सिडेंट झाला 2012 मध्ये. नांदगावला नेलं सरकारी रुग्णालयामध्ये. सोय नव्हती तेवढी, म्हणजे ते मशीन नव्हती एम आर करायची याची त्याची, त्याच्यामुळे मग प्रायव्हेटमध्ये नेलं तिथे एम आर केला. नंतर हिरून त्याचा खर्च आला 7,000 रुपये. त्याच्यानंतर मग हिरूनवाल्यांनी सांगितलं का नागपूरला घेऊन जा तुम्ही. मग नागपूरला नेलं ऑरेंज सिटीमध्ये. ऑरेंज सिटी बाद म्हणजे ब्रेनचा मार जास्ती होता, कानातून रक्त जात होतं, त्याच्यामुळं आम्हाला वाटलं चांगलं आहे डॉक्टरकडे दाखवावा. तिथं 1.5 ते 2 लाख रुपये खर्च आला. पैसे म्हणजे नातेवाईकानं आणलेले होते पूर्ण, जवायांनी मामा मावश्या यांनीच पैसा आणला, त्यानंच भरले. मग त्याच्यानंतर तिथून 6 महिने तब्येत जमली, त्याच्यानंतर आणखी ॲक्सिडेंट झाला. सेलू लागले होते मजूर संघासाठी, त्यावेळेस ॲक्सिडेंटमध्येच मग ताईची पण डिलिव्हरी आली. हे ताई पण होते बराबदेच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट. बाबा होते शामराठीकडे. ताईची डिलिव्हरी पुन्हा पाय मोडलेला होता, त्याचा खर्च आम्हाला 60-70 रुपये खर्च आला. दोघांकडे पाहिना पुन्हा इकडे शेतीचा पिरियड होता, शेतीकडे दुर्लक्ष झालं. मग शेती दुबार पेरणी झाली होती, पहिल्यांदा पेरलं आम्ही, तिथे पूर्ण मूळ आलं, दुबार पेरलं. अंदाजे पहिल्यांदा 2 लाख रुपये खर्च आला होता आम्हाला. दुबार पेरणी करून सुद्धा पिकलेलं नाही, कोरडा पावसाळा पडला, त्याच्यामुळं काही पिके झाली नाही. नंतर मग ते एवढं कर्ज आमच्या उरावर होऊन गेलं, 2-3 लाख रुपये आमच्यावर कर्ज होऊन गेलं, त्याच्यामुळं मग ते टेन्शनमध्ये. अकरा वाजता आल्याच्या नंतर मग दिन दार ठोकलं, जसं दार उघडलं तसं पास आला. मी विचारलं तुम्ही सिमेंट कोण घेतलं, नाही म्हणे मला टेन्शन आलं म्हणे मी घेतलं म्हणे आता मी काय वाचत नाही. मी म्हटलं काहीच नाही होत. नंतर लगेच मी गाडी आणतो, गाडीत नेलं टाकलं सरकारी म्हणलं नांदगाव. तर तिथं सरकारी म्हणलं डॉक्टर लोक लगेच आले, इलाज सुरू झाला. तर अर्धा तास दवाखान्यामध्ये चालेल, अर्ध्या तासामध्ये दिवस.